नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? तर साहजी काय सगळेजण माझ्या व्हिडिओची वाट बघत असाल की कधी येणार ओमदाचा व्हिडिओ, कधी सांगणार प्रॉब्लेम काय झालाय काय नाही. तर सगळा प्रॉब्लेम सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करत आहे. तर काय झालं, कसं झालं, कारण की काल अचानकपणे कोमलचा व्हिडिओ आला, 17-18 मिनिटाचा व्हिडिओ आला. त्यामध्ये तिनं वेगळंच काहीतरी सांगितलं, ओमदादा वेगळंच काहीतरी सांगतोय, माझी बहीण वेगळंच काहीतरी सांगतीये. तर काय होतंय काय नाही, ताळमेळच बसत नाही आहे, त्यामुळे सगळेजण खोळंबून गेलेले. आणि राहिला प्रश्न कमेंटचा, तर कोमलला कमेंट बी बंद करून टाकल्यात कशामुळं काय. तर सगळ्याची उत्तर मी तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे. तर सांगायचं मुद्दा असा की मी सध्या आहे गोव्यामध्ये. तर कोमलला तर कळालेलं आहे की मी गोव्यामध्ये आहे, त्याच्यामुळे तिने व्हिडिओ टाकलाय. तर तिला न नेण्याचं कारण काय आहे काय नाही सगळं काही सांगणार आहे. बरेचसे रिॲक्शन चॅनलसुद्धा व्हिडिओज बनवलेले आहेत, कारण की कमेंट्स बंद असल्यामुळे रिॲक्शन चॅनलचे व्हिडिओज येत आहे. तर नो प्रॉब्लेम, त्यांचा मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण की त्यांचं कामच आहे रिॲक्शन देणं. तर देऊ शकता, नो प्रॉब्लेम, आणि आवडतं आहे मला देखील, कारण की पब्लिक समज आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं तेच एक साधन आहे रिॲक्शन चॅनल. तर द्या तुम्ही रिॲक्शन, नो प्रॉब्लेम. मी बघितलं बऱ्याच जणांचे रिॲक्शन, तर त्यामध्ये कोमलला काबर नेलं नाही काबर नेलं नाही, कारण की प्रॉब्लेम तुम्हाला देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे. परी आहे सध्या 8-9 महिन्याची, म्हणजे ती बाहेरचं अजून सध्या काही खात नाही आहे. राहिला प्रश्न तुम्हाला तर माहिती आहे, जर की मी कोमलला घेऊन आलो असतो आम्ही दोघंजणं आणि परी, तर काहीच नसं झालं. तुम्ही थोड्या वेळ परीला घ्या, थोड्या वेळ मी घेते. राहिला तिचा दुधाचा प्रश्न, डायपर, परत रडणं, इकडचं वातावरण दमट आहे, तुम्हाला पण माहिती आहे समुद्रकिनारी कसं वातावरण असतं, गोंगाट, गर्दी. आता हे सगळे सूट नसं झालं म्हणून तेच कारण आहे मला परीला इकडं नाही आणण्याचं. आणि मी गेलो होतो पुण्याला, तर पुण्याला गेलो होतो मी, तर काम झालं, पुण्याहून गेलो कोल्हापूरला, देवीचं दर्शन करूया, आणि कोल्हापूरहून डायरेक्टली गोव्याला आलेलो आहे. तर मी ते गोष्ट कोमलला नाही सांगितली. आणि तुम्ही एक विचार करा, न सांगण्याचं कारण एक विचार करा. मला तर माहिती होतं मी इकडची व्हिडिओज वगैरे येणार आहे, तुम्हाला तर माहिती होतं इकडे व्हिडिओ, आणि कधी न कधी ही गोष्ट सगळ्यांना माहिती होणार होती, तर लपवण्याचं कारणच नव्हतं. म्हणून विषय काय होता की तिनं डायरेक्टली व्हिडिओ बनवला, ती वेगळंच काहीतरी सांगू लागली. आणि सध्या माहेरी धाडण्याचं कारण तुम्ही म्हणसान की मग आई वडिलांकडं काबर नाही ठेवलं जालन्याला, तू काबर तिला माहेरी नेऊन सोडलं. तर दिवाळीला आता कोमल माहेरी जाणार नाही आहे, ते तुम्हाला पण माहिती आहे, कारण की दिवाळीनंतर कोमलच्या घरी कार्यक्रम आहे माहेरीचा. तर दिनारे कार्यक्रमला जाणार आहे, म्हणून आता 7 दिवस जा म्हटलं, राहा म्हटलं 7 दिवस, आणि त्यांनाही बरं वाटेल तुझ्या घरच्याला आणि तुला पण बरं वाटेल. तर माझं तर मला वाटतं की मी इथं बरोबर आहे, काही चुकलेलं नाही. राहिला प्रश्न ताईचा, तर ताई वेगळे व्हिडिओ काबर टाकते. 2-3 रिॲक्शनच्या व्हिडिओच्या मध्ये पण मी बघितलं की ताईंना, ताईंसाठी व्हिडिओ टाकताय की का बरं तुम्ही त्यांच्या फॅमिलीबद्दल बोलताय, किंवा का तुमचं तुम्ही बघा असं तसं हे ते. तर हो, तिला काळजी वाटली म्हणून तिने व्हिडिओ सोडले. आणि करते ती पण अजूनमधून फोन करते, तिला मी आता फोन करून सांगितलेलं की याच्यानंतर व्हिडिओ टाकू नको म्हटलं, कारण की लोकांना काय कोणालाच ती गोष्ट पटणार नाही की ओमदादा कोमलताईबद्दल ते बोलताय बाबा, त्यांची मतं व्यक्त करताय. तर तिला म्हटलं मी नको बोलू म्हणून, आता ते ती बोलली मला ठीक आहे म्हणे, नाही म्हणे मला जे वाटलं ते मी बोलले म्हणे, पण ठीक आहे. तर रडायचा प्रश्न, तर कोमल रडत वगैरे तिचं काही नाही, ती कधीमधी रडत असते, आठवण वगैरे कोणाची आली तर रडत असते, तर बाकी काही विषय नाही. आणि जायच्या टायमाला तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, कोमलला नेऊन सोडायच्या टायमाला आई देखील होती, पप्पा होते, सगळेजण होते, आणि सगळेजण हॅप्पी होते, असं काहीच कारण नव्हतं नेऊन सोडण्याचं वगैरे. तर तिला देखील वाटत होतं कोमलला, आणि तुम्हाला माहिती आहे की फिरायला कोणाला आवडत नाही, कोमलला देखील आवडतं फिरायला, पण सध्या परीची परिस्थिती लहान असल्यामुळे तिला घेऊन जाता येत नाही. तर मला एवढं कोमलला मी ही गोष्ट बोललेलं आहे, ते तुम्हालाच बोलायची राहिलेली, म्हणून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे की लाईफ खूप मोठी आहे, आपल्याला खूप वेळ भेटणार आहे, खूप चान्स भेटणार आहे फिरण्यासाठी, तर मग हे काय छोटे छोटे काही गोष्टी घ्यायच्या काही गोष्टी सोडून द्यायच्या. आणि मी सहज आलेलो आहे इकडे, तर झालं आता 2 दिवस राहणार आणि परत वापस जाणार. तर सगळेजणांनी खूप काळजीने विचारलं वगैरे, तर त्यासाठी थँक्यू सगळ्यांना, फर्स्ट ऑफ पहिले सांगतो सगळे. आणि झालं आता इथून निघणार आहे, पण कोमलसाठी पण काहीतरी गिफ्ट्स वगैरे घेऊन जाणार आहे, ते देखील तुमच्यासोबत शेअर करेन. आणि मला कोणतरी भेटलो ते देखील तुम्हाला दाखवेल मी कोण भेटलं आहे म्हणून. तर मला वाटलं हे सगळं शेअर करावं तुमच्यासोबत, आणि आता तरी मुद्दा क्लिअर झाला असेल असं मला वाटतं आहे. आणि मला वाटतं की हा व्हिडिओ टाकणं गरजेचं होतं, हा आता जो टाकतो आहे ना, हा व्हिडिओ टाकणं मला वाटतं गरजेचं होतं, कारण की सगळ्या प्रश्नांची उत्तर ह्या व्हिडिओत तुम्हाला भेटलेलीच असेल. बाकी लास्ट टाईम पण तसं झालं, मला रिॲक्शन व्हिडिओमध्येच आय थिंक कोणी म्हटलं की लास्ट टाईम तसं झालं होतं की माझ्या बड्डेच्या वेळेस मी घरातून निघून गेलतो वगैरे, ती कोमलला व्हिडिओ टाकला होता. तर हो, तसंच काहीतरी आता परत झालेलं आहे, तर काही असं ठरवून नाही होत, अचानक होऊन जात असते. तर तिला बोललो मी, तसा तो व्हिडिओ मी आता डिलीट करणार आहे कोमलचा, तर काय करू मला समजत नाही, डिलीट करून टाकतो आहे मी व्हिडिओ आता.
बाकी तुम्ही सांगा कसा वाटला व्हिडिओ काय नाही, आणि कोमल जास्त काही ताण घेऊ नको, येतोय मी वापस परीला घ्यायला तुला घ्यायला, तर काय माहिती बाई काय म्हणते आता, म्हणजे येते का नाही, येईलच नाही यायचं काय दिवाळीला, तर तुम्हाला माहिती प्रत्येकाच्या घराची लक्ष्मी तिच्या घरीच असते, जसं की आमच्या घरची लक्ष्मी कोमल आहे, तर ती आमच्या घरीच येईल माझ्यासोबत, 2 दिवसांनी जाणार आहे मी, आणि झाले काही नाही यावं म्हटलं, 2-4 दिवस इकडे फिराव आणि निघून जाव, कोल्हापूरहून जवळ वाटलं मला गोवा, म्हणून मी गोव्याला आलोय, आणि न सांगण्याचं म्हणजे मला माहिती होतं सगळ्यांना ही गोष्ट माहिती होणारच आहे, त्याच्यामुळं मला पोहायचं काही कारणच नव्हतं, अचानकपणे प्लॅन झाला आणि अचानकपणे ठरलं इकडे येण्याचं, म्हणून हा सगळा गोंधळ झाला आहे, ताळमेळ कोणत्याच व्हिडिओचा बसत नाही आहे, कारण की दुसऱ्या पहिल्या तिसऱ्या, तर आता याच्यानंतर ताळमेळ बसेल असं आय थिंक मी धरतो गृहित, कारण की कोमल ओम सावळ ह्या चॅनलचं ॲक्सेस कोमलकडे पण आहे आणि माझ्याकडे पण आहे, म्हणून हा प्रॉब्लेम झालेला आहे, ती तिकडून व्हिडिओ अपलोड करते, मी इकडून व्हिडिओ अपलोड करतो, बाकी स्टंट वगैरे काही करायची गरजच नाही आहे चॅनलवर, तर बस एवढंच होतं आजच्यापर्यंत, म्हणजे काही जास्त तुम्हाला बोर करणार नाही मोठा व्हिडिओ बनून, एवढ्याच छोट्याच शॉर्ट थोडक्यात तुम्हाला सगळंच काही कळायलाच असेल, आता काय प्रॉब्लेम झाला काय नाही, आणि आईला आणि दादाला मी तसं बोलतोच, फोन वगैरे येतच असतो त्यांचा आता, आणि आमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम क्लिअर झालेले, तर याच्यानंतर काही प्रॉब्लेम होणार नाही आहे असं गृहीत धरतो, तर जेवढे कोणते रिॲक्शन चॅनल असेल त्यांना मला सांगायचं आहे की बाबा नो प्लीज द्या रिॲक्शन, द्या तुमचं रिॲक्शन, कधी चांगला वाटला व्हिडिओ तर चांगलं रिॲक्शन द्या, कधी वाईट वाटला तर वाईटसुद्धा द्या, तसं काही माझं हे नाही आहे, आणि मला आवडतं तुमची सगळ्यांची रिॲक्शन देणे, मी काही चॅनलचे नावच वगैरे घेणार नाही, कारण की चॅनलचे नाव घेतले तर परत वाद वाढेल, आहेत 5-4-5 चॅनल आहेत ज्यांचे रिॲक्शन मला आवडतात, तुम्ही देखील त्यांचे रिॲक्शन वगैरे बघत असाल, तर बघा कसे वाटले काय सांगले काय वाटलं मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, काही चुकलं असेल तर ते देखील सांगा, आणि बस परीची काळजी म्हणूनच मी कोमलला घेऊन नाही आलो, हेच होतं माझं हेतू, आणि कोमलला लवकरच मी दुसरीकडे कुठेतरी बाहेर घेऊन जाणार आहे, ते देखील व्हिडिओ तुमच्याजवळ येतील, तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, जर कधी व्हिडिओ हा फेसबुकला बघत असेल तर फॉलो करा, आणि यूट्यूबला बघत असेल तर सबस्क्राईब करा, तर चला बाय बाय, भेटतो मी एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या फॅमिलीची, आणि मस्त राहा, नाही मस्त खा, स्वस्त राहा, बाय बाय, गुड नाईट, शुड ड्रीम, टेक केअर, काळजी घ्या आणि जय महाराष्ट्र, बाय बाय.